विद्यार्थ्यांना शिकू द्या, आम्हाला शिकवू द्या या मागणीला प्राधान्य देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळातील विद्यार्थी व शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून अशैक्षणिक कामांची पोलखोल केली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यभर हे आंदोलन उभारण्यात आले होते। समाजाच्या सर्व स्तरातून या आंदोलनाचे स्वागत होत असतानाच शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीने देखील या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला। सोलापूर जिल्ह्यात मात्र शिक्षक संघाच्या दोन्ही गटांनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली। शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी जुनी पेन्शन संघटना, शिक्षक भारती, दोंदे गट व समविचारी अन्य 11 संस्था उपस्थित होत्या। ढिगभर उपक्रमांमुळे अनावश्यक अशा कागदपत्रांच्या पूर्तीमध्ये अध्यापनाचा वेळ वाया जात असून शिक्षकांची विविध अनेक पदे रिक्त असून त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होत आहे। या धरणे आंदोलनातून महाराष्ट्रातील अनेक प्राथमिक शाळेत इयत्ता 1 ते 5 पर्यंतच्या 50 हून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांत एकच शिक्षक कार्यरत असून बहुसंख्य शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे वास्तव संघटना प्रतिनिधींनी मांडले। सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर आज एका वेगळ्या विषयांवर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि समिचारी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन पार पाडले। आजपर्यंत सामान्यतः प्राथमिक शिक्षक संघटना या स्वतःच्या न्याय हक्कासाठी, वेतनासाठी, वेतनावेगासाठी आंदोलनं करताना आपण पाहिले असतील, परंतु आम्हाला मुलांसमोर उभारून शिकवू द्या आणि मुलांना शिकू द्या अशा पद्धतीचा एक वेगळा विषय घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं धरणे आंदोलनं करण्यात आली। आजच्या धरणे आंदोलनाचा हेतू हाच आहे की सत्ताधाऱ्यांनी आणि अधिकारी पदाधिकाऱ्यांनी गेले काही वर्षांमध्ये सातत्यानं जी अशैक्षणिक कामं वाढवून ठेवलेली आहेत आणि वेगवेगळे अधिकारी पदाधिकारी यांना जे वाटतं की अशा प्रकारचा उपक्रम शाळेच्या प्राथमिक शिक्षकांच्या त्यातही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या माध्यमातून व्हावा आणि त्यासाठी सातत्यानं जे उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यामुळं आज शिक्षकांना या अशैक्षणिक कामांमुळं विद्यार्थ्यांच्या समोर उभारणार वेळच राहत नाही आहे। एका बाजूला आम्हाला शिकवू दिलं जात नाही आणि दुसरीकडे हेच अधिकारी पदाधिकारी किंवा राज्यकर्ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता कुठेतरी घसरली असल्याची चर्चा करतात। म्हणूनच आज आम्हाला राज्यकर्त्यांना सांगावं वाटतं की या पद्धतीनं जे अशैक्षणिक कामं तुम्ही आजपर्यंत आमच्यासाठी वाढवून ठेवलेली आहेत ते कुठेतरी कमी करा। आज आम्हाला मुलांना शिकवू द्या। कोरोनामुळं गेल्या 2 वर्षामध्ये जे काही शिक्षणामध्ये थोडा खंड पडलेला आहे यातून कुठंतरी आज मुलांना बाहेर काढण्याची गरज आहे, मुलांची गुणवत्ता वाढण्याची गरज आहे। या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये वाड्या वस्त्यावरच्या बहुजन समाजातली नाहीरे वर्गातली मुलं येतात, अशा मुलांच्या पालकांना बाहेर कुठल्या तरी शाळेमध्ये घालणं शक्य नाही, प्रवासाचे साधनं कमी पडतात। अशा परिस्थितीमध्ये या मुलांचं जर भवितव्य चांगलं घडवायचं असेल आणि या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना शिकवू दिल्याशिवाय गत्यंतर नाही। परंतु दुर्दैवानं अशैक्षणिक कामांमुळे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आम्हाला वेळ कमी पडतोय आणि हे खऱ्या अर्थानं आज आम्ही स्वतःहून राज्य सरकारला आणि सरकारमधल्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि ते ऐकत नाहीत म्हणून आज धरणे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आणखी काही प्रश्न आहेत जे आमचे बांधव आहेत की ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी असं वाटतं, परंतु दुर्दैवानं गेली कित्येक वर्ष आंदोलन करून देखील त्यांचा विचार केला जात नाही। अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भानं देखील या निमित्तानं लक्ष वेधण्याचं काम केलं। सोलापूर जिल्ह्यामधल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, त्याचबरोबर दोंदे समिती, त्याचबरोबर शिक्षक भारती, शिक्षकांमधून धुमसणारा हा असंतोष व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व सोलापूर जिल्ह्यातील जुनी पेन्शन संघटना, प्राथमिक शिक्षक भारती, दोंदे गट, शिक्षक परिषद, बामसेफ शिक्षक संघटना, अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक सहकार संघटना, उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक संघ गोरेगट अशा विविध शिक्षक संघटनांनी या आंदोलनात क्रियाशील सहभागी होण्याचा निर्णय घोषित केला। सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज यावेळेत होणाऱ्या आंदोलनात शिक्षक बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन या आंदोलनात सहभागी सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले।